ऐतिहासिक आणि पुरातन मंदिराचं शहर असलेल्या श्रीगोंदा गावातील हेमाडपंती विठ्ठल मंदिरात श्रीगोंदावासियांनी तसेच तालुक्यातील भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। हे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं। प्रति पंढरपूर अशी ओळख आणि अनेक पुरातन मंदिरांचं शहर असलेलं श्रीगोंदा शहर हे ऐतिहासिक शहर आहे। यातीलच एक म्हणजे यादवकालीन असणारं हेमाडपंती मंदिर। 11व्या शतकातील यादवकालीन लक्ष्मी पांडुरंग जोड मंदिर हे याची साक्ष देत आहे। आषाढी एकादशीला पंढरीच्या पांडुरंगा समान असणाऱ्या या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। 11व्या शतकात पांडू चिप्र या भक्तानं तपश्चर्या केली होती। यावेळेस लक्ष्मी आणि भगवान विष्णू येथे अवतरल्याची एक आख्यायिका आहे। प्रति पंढरपूर अशी ओळख असल्यानं दर्शनासाठी भक्तांचा ओघ सुरूच होता। या मंदिराची वास्तुरेखा खूप सुंदर आहे। मंदिरात केलेलं कोरीव काम मनाला भावून टाकणार आहे। हेमाडपंती असणारं हे मंदिर पूर्वाभिमुख आहे। मंदिरात मुखमंडप, सभामंडप, अंतराळ असे 3 भाग दिसतात। या गर्भगृहामुळं या मंदिराला त्रिकूट असंही म्हटलं जातं। शहरात यादवकालीन आणि पेशवे म्हणजेच शिंदेकालीन असे जवळपास 250 मंदिरं आहेत। श्रीगोंदा शहराला मोठा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा आहे। संत शेख महम्मद महाराज, राऊळबुवा, गोदड महाराज आणि प्रल्हाद महाराज यांच्या संजीवन समाधी इथंच आहेत। संत तुकाराम महाराज येथे येऊन गेले आहेत। यामुळं प्रति पंढरपूर असं म्हणण्याला दुसराही आधार आहे। पंढरीनाथ महाराज केणे, नारायण महाराज या संतांच्या समाधीतिथी आणि संत शेख महम्मद महाराजांची जन्मतिथी आषाढ महिन्यातच येत आहे। आषाढी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या या मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात। प्रकाश पाचनकर श्रीगोंद्यामध्ये 91 सालापासून आहे आणि हे पांडुरंगाचं मंदिर, हे रुक्मिणीचं मंदिर जे आहे ते पंढरपूरचं जे मंदिर आहे तसंच इथं हे मंदिर आहे हेमाडपंती जुनं। आणि इथं पारंपरिक सगळे जे वयस्कर महिला आणि पुरुष वगैरे जे आहेत ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते इथं एकादशीला इथंच येतात सगळेजण। इथं छोटं पंढरपूर मानलं जातं ह्या श्रीगोंदा शहरामध्ये। आणि आम्ही पण जवळजवळ 1 वर्ष झालं आम्ही इथं पांडुरंगाच्या मंदिरात सेवा भजनाची करतो आणि एकादशीला वगैरे पण येतो, सगळे इथं दर्शनाला येतात। म्हणजे पौराणिक मंदिर आहे हे पांडुरंगाचं आणि जुनं मंदिर असल्यामुळे इथं जास्त गर्दी पण होते भाविकांची आषाढी एकादशीच्या दिवशी एकादशीला। बोलता बोबटराव देशमुख। हे पांडुरंगाचं मंदिर जे आहे ते खूप पुरातन मंदिर आहे। हेमाडपंती मंदिर म्हणलं जातं ह्या मंदिराला जुनं म्हणून। इथं खूप म्हणजे सेवा करतात इथे लोक सगळेजण, भजन कीर्तन सप्ता पण होतो इथं। इथं बरेचसे काय काय कार्यक्रम केले जातात महिलांनी। नवरात्रात पण रुक्मिणीच्या मंदिरात आम्ही सगळेजण एकत्रित सगळा उत्सव साजरा करतो आम्ही इथं सगळ्या। श्रीगोंद्याचं असं महत्त्व आहे की श्रीगोंदा म्हणत नव्हते ह्या गावाला, पहिलं श्रीपूर असं म्हणत होते, चांबरगोंदा वगैरे असे गावं म्हणायचे, पण मग श्रीगोंदा म्हणून ओळखायला लागले लोक परत असे होत्या गावाला। पण इथं भाविक भरपूर आहेत, सप्ते भरपूर आहेत, इथं मंदिरं भरपूर आहेत ह्या मंदिरासारखे जाणकी भरपूर, असं पुरातन तत्वातलं मंदिर आहे असं। श्रीगोंदा शहरात असणाऱ्या ह्या हेमाडपंती असे म्हटल्या जाणाऱ्या पांडुरंग आणि श्रीलक्ष्मी या दोन मंदिरांचा आषाढी एकादशीचा महोत्सव सध्या सुरू आहे। या मंदिरांची आख्यायिका अशी की साधारण 3000 वर्षापूर्वीची ही दोन मंदिरं ही आहेत। श्रीलक्ष्मी ही या ठिकाणी आधी आलेली आहे आणि त्या लक्ष्मीच्या नंतर श्री विष्णू हे बालरूपामध्ये पांडू शर्मा नावाच्या भक्तासाठी या ठिकाणी प्रकट झाले। बालरूपामध्ये प्रकट झालेली या ठिकाणी श्री विष्णूंची मूर्ती आहे आणि पांडू शर्मा नावाच्या भक्तासाठी जे या ठिकाणी आले म्हणून या मंदिराचं किंवा या दैवताचं नाव पांडुरंग असं पडलेलं आहे। पंढरपूरच्या पांडुरंगाचं नावसुद्धा याच पांडुरंगामुळं पडलं, कारण पंढरपूरचा विठ्ठल आणि या मंदिरातला हा पांडुरंग अशी ही दोन स्वतंत्र जरी रूपे असली तरी ती एकाच दैवताची रूपे असल्यामुळे त्यांच्यामध्ये तसा भेद नाही। पुढचा श्री विठ्ठल आणि श्रीगोंद्याचा हा श्री पांडुरंग ही स्वतंत्र दोन वेगळी रूपे आहेत आणि लक्ष्मी आधी आलेली आहे आणि नंतर पांडुरंग आले, त्यामुळे या दोघांची स्वतंत्र मंदिरे या ठिकाणी पाहायला मिळतात। पंढरपूर सोडल्यास राज्यात अन्य कुठेही अशी दोन वेगवेगळी मंदिरे आपल्याला पाहायला मिळत नाही। दरवर्षी तालाबादप्रमाणे या मंदिरामध्ये आषाढी एकादशीचा उत्सव, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, कीर्तन प्रवचनासह साजरा होत असतो। ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुरा मेट्रो, महानगराची लाईफलाईन, श्रीगोंदा।